दरवर्षीप्रमाणे याही वर्षी देगलूर तालुक्यातील करडखेड येथील प्राचीन हेमाडपंथी महादेव मंदिराच्या दर्शनासाठी श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी देगलूर ते करडखेड पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेचे हे 10वे वर्ष असून सोमवारी सकाळी 8 वाजता बंडाप्पा मठ स्थळ संस्थान गांधी चौक येथून पदयात्रेचा शुभारंभ देगलूर बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष साबणे, भाजप जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या शुभहस्ते विधिवत पूजनाने करण्यात आले। दरवर्षी पदयात्रा शिवभक्त संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येते। बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी शेतकऱ्यांवरील संकट दूर होण्यासाठी सर्व शिवभक्तांकडून पदयात्रेच्या माध्यमातून करडखेडच्या पूर्वारेश्वर महादेवाला साकडं घालण्यात आले। यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। रज्जा कुरेशी, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुखेड़।